खरीप हंगामांतर्गत सोयाबीन तूर पिकाचा विमा मिळालेल्या आणि न मिळालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष संघटना यांच्या वतीनं हिंगोली येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय. यामध्ये सततच्या पावसानं सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून त्याचा मोबदला शासनाकडून अल्प प्रमाणात मिळाला तर पीक विमा कंपनीनं आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील सर्व पंचनामा करून पीक विमा अल्प आणि काही शेतकऱ्यांना मिळालाच नसल्यानं कृषी कार्यालयामध्ये शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. News 15 मराठी साठी नारायण काळे हिंगोली.